नमस्कार, मी मनाशी पाठक, बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात बघणार आहोत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या टॉप 9 बातम्या. सुरुवातीला मतदानाच्या पहिल्या टप्प्यातल्या टॉप 9 बातम्या. लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात आतापर्यंत त्रिपुरामध्ये 68.35% मतदान तर महाराष्ट्रात 55.29% मतदान. महाराष्ट्रात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 55.29% मतदान. भंडारा गोंदियात 56.87%, चंद्रपुरात 55.11%, गडचिरोली चिमूरमध्ये 65.97%, नागपूरमध्ये 49.60% आणि रामटेकमध्ये 52.38% मतदान. नाशिकमधून माघार घेत असल्याची छगन भुजबळांची घोषणा. नाशिकचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अमित शहांनी नाशिकसाठी माझं नाव सुचवलं होतं, त्यांचे आभार, भुजबळांची माहिती. छगन भुजबळांच्या निर्णयाचं स्वागत करतो, हेमंत गोडसे यांची प्रतिक्रिया. हेमंत गोडसे नाशिकसाठी इच्छुक. छत्रपती संभाजीनगरातून संदीपान भुमरेंची उमेदवारी जवळपास निश्चित. 25 एप्रिलला सीएम शिंदेच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार, सूत्रांची माहिती. ठाणे नाशिकची जागाही आम्हीच लढणार, शिरसाटांची माहिती. रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार नारायण राणेंनी अर्ज दाखल करण्यापूर्वी सहकुटुंब घेतलं ग्रामदैवत भैरी देवाचं दर्शन. ढोल ताशांच्या गजरात राणेंचं स्वागत. शक्ती प्रदर्शन करत राणेंनी भरला उमेदवारी अर्ज. बारामतीतल्या काटेवाडीतून शरद पवारांच्या उपस्थितीत सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला सुरुवात. पवारांच्या मूळ गावातून सुप्रिया सुळेंनी प्रचाराचा नारळ फोडला. धाराशिवमध्ये अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना पाटलांसाठी अजित पवारांची प्रचारसभा. राणा जगजितसिंह पाटलांसोबत मंदिरात पूजा अर्चा केल्यानंतर दर्ग्यात जात चादर चढवली. अमित शहांकडून लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल. गुजरातच्या गांधीनगरमधून अमित शहा निवडणूक लढणार.